गाता एकता हरी से
जोग महाराज बोलो रे भाई सब संतन की जय हला विठ्ठल कुंडलिका और देव हरि विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत सोखोबारा महाराज बजरंग बली की जय जोग महाराज की जय हला 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 पुत्राची हे वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण विठ्ठला विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा कर्पूरगौरव करुणावतारम् संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि परमपुरुषौर्यं पांडुरंग मुरारे कमल नयन कान्हा गोपिका चित्त हरि प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदवधवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरावतारम कलांकांक तेजोधिकामो दिवक्त्रं कलानेशवादा पुनोदार दक्षं समाधिस्त मूर्तिं भजे ज्ञान देवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं
श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सरस्वती माते मज द्या विस्मृती येतो का कुलती तुझ लागी आपुल्या बाळासी धर्याती न करी फजिते जनामदे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत बोला श्री संताचे माथा चरणावरी वाजवा सर्वांनी साष्टांग हे करी सांगणार नाही टाळे वाजवा म्हणून ह्या जन्मात भगवंताचं आणि संतांचं नामचिंतन घडेल सर्वांनी टाळे वाजवून भगवंताचं भजन करा हॅलो तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरीचे गुण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा परमात्मा पंढरीनाथाची विनवणी करणारा अभंग आहे विठ्ठल 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 बाय बापाओ अभंग अतिशय सोपा आहे कळण्याकरता अजिबात अवघड अभंग नाही अभंग अत्यंत सोपा आहे अभंग अतिशय सोपा आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे मायबापाओ की या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी तीन दृष्टांत दिलेत म्हणजे तीन उदाहरणं दिलेत आणि सिद्धांत एक दिला म्हणजे सिद्धांताचं चरण एकच आहे सिद्धांत एकच आहे पण तो अतिशय महत्त्वाचा आहे सिद्धांताचा भाव असा आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या दरबारामध्ये उभे राहतात म्हणजे पंढरीनाथासमोर उभे राहतात आणि महाराज भगवंताकडे विनवणी करतात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अरे पंढरीनाथा पांडुरंगा भगवंता मला तुझे गुण गातांनी तुझे गुण ऐकतांनी परमार्थाचं चिंतन करतांनी परमार्थ करतांनी भगवंता माझं जे मन आहे ना ते तुझ्या ठिकाणी असावं तैसे राहो माझे मन हा सिद्धांत आहे बरं का
मी तुम्हाला सांगितलं अभंग अतिशय सोपा आहे. अग अभंगामध्ये जे तीन दृष्टांत दिले जगद्गुरु तुकोबारांनी, म्हणजे तीन उदाहरणच आहेत, आणि त्या तीन दृष्टांतांना सिद्धांताने जगद्गुरु तुकोबाराय पटवून देतात. तैसे राहो माझे म्हण. आता तैसे राहो म्हणजे नेमकं कैसे राहो, महाराज कसं राहिलं पाहिजे, है की नाही? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझं मन तसं राहिलं पाहिजे. तसं म्हणजे नेमकं कसं? मग त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवंता, पुत्राचा समाचार ऐकत असताना, पुत्राचा समाचार ऐकत असताना आईच्या अंतकरणाची जशी अवस्था होत असते ना देवा, तशी अवस्था मला तुझे गुणानुवाद गातांनी, तुझं नाम चिंतन करतांनी, परमार्थ करतांनी माझ्याही मनाला तशी अवस्था प्राप्त व्हावी म्हणून तैसे राहो माझे म्हणत. पुन्हा तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय दुसरा दृष्टांत देतात. विनेचा नाद ऐकत असताना हरणाच्या अंतकरणाची जशी अवस्था होत असते, पुन्हा ऐका, विनेचा नाद ऐकत असताना हरणाच्या अंतकरणाची जशी अवस्था होत असते, तशी अवस्था मला तुझे गुणानुवाद गातांनी माझ्याही मनाला तशी अवस्था प्राप्त व्हावी. पुन्हा चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तिसरा दृष्टांत देतात. महाराज म्हणतात कासवीचं पिलू आपल्या आईच्या अंतकरणामध्ये, आपल्या आईच्या डोळ्यांमध्ये ते बघत असताना जसं तन्मय वृत्ती करून बघत असत, कासवीचं पिलू आपल्या आईच्या नजरेमध्ये बघत असताना जसं तन्मय वृत्ती करून बघत असताना भगवंता, पांडुरंगा, पंढरीनाथा माझ्याही मनाला नाम चिंतन करताना, परमार्थाची साधन साधना करताना, परमार्थ करताना माझ्याही मनाला भगवंता तशी अवस्था प्राप्त व्हावी. विठ्ठला 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 विठ्ठला. आता चिंतन असं आहे बघा, मला जी प्रस्तावना द्यायची आहे ना, आता सर्व तुम्ही चार पाच वर्षापासून ऐकतात सर्व कीर्तनकाराच्या मुखातून प्रस्तावना, मी प्रस्तावना नंतर देणारच आहे, पण आत्ता जर प्रस्तावना द्यायला लागलो बाबा तर महत्वाचं चिंतन बाजूला राहून जाईल. विठ्ठला विठ्ठला कुंडलिका हरे विठ्ठलाय महाराज की जय. माय बापा हो, सज्जना हो, चिंतन असं आहे, परमार्थ जो विषय आहे, पुन्हा ऐका, परमार्थ जो विषय आहे तो शरीरातला फक्त मनाचा विषय आहे बाबा, शरीरातल्या इतर कुठल्याही अंग प्रत्यंगाचा तो विषय नाही, परमार्थ तो फक्त मनाचा विषय आहे. शरीर म्हटलं की शरीराबद्दल असं आहे बघा, आपल्याला आपल्या शरीरामध्ये 10 इंद्रिय आहेत. किती? 10 इंद्रिय. त्याच्यापैकी 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय. भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये सांगतात इंद्रियानि दशकंच पंचेच इंद्रिय गोचर इच्छा दोषं सुखं दुःखं संगातस् चेतना धृती. तिथे बोलताना भगवान श्रीकृष्ण सांगतात इंद्रियानि दशकंच, दशकंच इंद्रियानी म्हणजे आपल्या शरीरामध्ये 10 इंद्रिय आहेत, त्याच्यापैकी 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 5 ज्ञानेंद्रिय. पण 5 कर्मेंद्रियापैकी ही परमार्थ विषय कुठल्याच कर्मेंद्रियाचा नाही, आणि 5 ज्ञानेंद्रियापैकी ही परमार्थ विषय कुठल्याच ज्ञानेंद्रियाचा नाही. मग परमार्थ हा जो विषय आहे तो फक्त मनाचा विषय. विठ्ठला विठ्ठला ऐका, परमार्थात आल्यानंतर माणसं बदलतात, स्थित्यांतर घडतात, अवस्थांतर घडतात. परमार्थात आलेला माणूस बदलला म्हणजे नेमकं काय घडलं? परमार्थात आलेला माणूस बदलला म्हणजे नेमकं काय घडलं? त्याला काय शेपटी फुटली का शिंग फुटले? शेपटी आली का शिंग फुटले? शेपटी येत नाही आणि शिंगही फुटत नाही, शरीरात बदल होत नाही. मग परमार्थात आलेला माणूस बदलला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं. आलं का लक्षात? परमार्थात आलेला माणूस बदलला म्हणजे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं. काही काही भोळे भाविक राहतात ना खेड्यातले, भोळे भाविक, आता बाबांना खूप अनुभव आहे, भोळे भाविक राहतात ना ते आम्हाला आमच्या
कडे खरं सांगतात बघा, ते म्हणतात महाराज पवार महाराज गुरुवर्य हरिभक्त परायण पाटणकर बाबांच्या दिंडीत गेलो म्हणून बरं झालं, माळ घातली परमार्थात आलो म्हणून माझं जीवन बदललं, नाहीतर याच्या अगोदरच जर सांगायचं झालं पवार महाराज तर काही सांगण्यासारखं नाही, लई खाल्लं लई पिलं एक दिवस घरी नाही जेवलो, रोज ढाब्यावर पहिलं काही सांगण्यासारखं नाही, पण गुरुवर्य बाबांची आशीर्वाद लागला, पाटणकर बाबांच्या हातून माळ घातली, पाटणकर बाबांच्या दिंडीत जायला लागलो आणि माझं जीवन बदललं, म्हणजे नेमकं काय झालं त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं, विठाला विठाला। काही काही भोळे भाविक असंही कबूल करतात, ते म्हणतात पवार महाराज अहो परमार्थात आलो म्हणून बरं, नाहीतर अहो नुसतं कीर्तनाला जरी गेलो, काय नुसतं कीर्तनाला जरी गेलो तरी कोणाच्या नव्या चपल्या जर दिसल्या तर असं वाटायचं घ्या घेऊनच यायचो, पण आता आता नाही, साधू संतांच्या समागमामध्ये गेलो माळ घातली दिंडीत जायला लागलो आणि माझं जीवन बदललं, म्हणजे काय झालं त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं, विठाला म्हणून मी तुम्हाला काय सांगतो परमार्थ करायचा ना, तुम्हाला अजूनही सांगतो जर खरोखर परमार्थ करायचा असेल तर पहिली मनाची कुशमता करा, पहिलं मन प्रसन्न करा महाराज, परमार्थामध्ये ना परमार्थ करत असताना पहिली मनाची खुशामता केली पाहिजे, पहिली मनाची प्रसन्नता मिळवली पाहिजे आणि मग परमार्थात आलं पाहिजे, विठाला विठाला मन करा रे प्रसन्न मन करा रे प्रसन्न मन मनाची खुशामता करा, पहिले मन प्रसन्न करा, आता ह्याच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलं मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते, तुम्हाला सुख द्यायचं का तुम्हाला आनंद द्यायचा हे मन ठरवतं, तुम्हाला दुःख द्यायचं का तुम्हाला सुख द्यायचं हे मन ठरवतं, तुमचं चांगलं करायचं का तुमचं वाईट करायचं हे सुद्धा मन ठरवतं, तुम्हाला आता थोडं पुढे जाऊन सांगू का तुम्हाला स्वर्गात न्यायचं का तुम्हाला नरकात न्यायचं हे सुद्धा मनच ठरवतं महाराज, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते हे सगळं मनाच्या हातात आहे महाराज, विठाला 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 एक मन तुझा गती अथवा गती काय प्रमाण बोला बोला अथवा मनोगती अथवा गती मन लावा एकांती जय हो
गती अथवा गती मनाची हे युक्ती म्हणजे संसारातली गोष्ट असो किंवा परमार्थातली गोष्ट असो ही फक्त मनाच्याच हातात आहे. अतिशय समर्पक आणि गोड परमार्थ बाबांनी दिलं. कधी कधी प्रमाण दिल्यानंतर कीर्तनकारांना बोलता येत नाही, अवघड असत. आणि ते प्रमाण पुन्हा पाटणकर बाबांनी, आता तुम्हाला काही वाटत नाही, तुम्ही निवांत आहात, पण माझ्या मांड्या अशा ज्ञानबा तुकाराम म्हणतायत विठाला विठाला. कारण आमचे बाबा म्हणजे निष्कलंकी वारकरी आहेत, नुसते कीर्तनकार नाहीत. विठाला विठाला. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मी तुम्हाला काय सांगत होतो, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, हे सगळं मनाच्या हातात आहे महाराज. आता तुम्हाला सांगतो, जसं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात ना, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छते, असंच बोलणं विवेक चुडामुनी नावाच्या ग्रंथामध्ये श्रीमद शंकराचार्य सांगतात. आचार्यांचं बोलणं फार गोड आहे. जसं महाराज अभंगामध्ये सांगतात, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छते, आणि असंच बोलणं विवेक, असंच बोलणं श्रीमद शंकराचार्यांचं आहे. बघा आचार्य काय बोलतात, मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो. तुम्हाला मोक्षाला न्यायचं का तुम्हाला नरकाला न्यायचं महाराज, हे मन ठरवत असत. हे सगळं मनाच्या हातात आहे. आता तुमच्या लक्षात आलं, परमार्थ करायचा असेल तर पहिलं मन परमार्थात पाहिजे, पहिलं मन प्रसन्न पाहिजे, मग परमार्थात. एकदा मनाने जर सहकार्य करायला सुरुवात केली, तुम्हाला काय मनाने जर सहकार्य करायला सुरुवात केली तर परमार्थ करायला अवघड नाही. विठाला विठाला. थोडे आहे थोडे आहे थोडे आहे थोडे आहे झाली. थोडे आहे थोडे आहे चित्त सहाय्य झाली. या एकदा चित्ताची अनुकूलता प्राप्त झाली ना महाराज, थोडे आहे मग अवघड जात नाही. बघा एकदा मन तुमच्या बाजूला आल्यानंतर तुम्ही परमार्थ करा नाहीतर संसार करा, अवघड जात नाही. म्हणून परमार्थामध्ये मुख्य प्राधान्य करून जर काय असेल तर ते मन आहे. आता सध्या आपण त्याच सीझन मध्ये आहोत जे लग्न करतो ना आपण, नवीन मुला मुलीचे नवरदेव नवरीचे नवरा नवरीचे जे लग्न करतो ना, त्या लग्नाची हकीकत अशी आहे. बघा त्या नवरदेव नवरीच्या लग्नामध्ये फार मोठं इम्पॉर्टंट मंगल कार्यालय असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं. फार रंगबेरंगी अक्षदा लग्नात असल्या तरी चालतात, नसल्या तरी चालतात. फार भारी भारी पत्रिका, 400-400 रुपयाची एकच पत्रिका आणि त्याच्यात 800-800 नाव असले तरी चालतात, नसले तरी चालतात. लय भारी भारी तोफिका, 8-8 हजार रुपयाची एक एकच तोफिका आणि त्याच्यामध्ये 1000-1000 नाव असले तरी चालतात, नसले तरी चालतात. फार फोटोग्राफी करणारे, फार भारी भारी व्हिडिओ शूटिंग करणारे असले तरी चालतात, नसले तरी चालतात. त्या नवरदेव नवरीच्या लग्नामध्ये फार हजारोच्या हजारोची गर्दी असली तरी चालते, नसले तरी चालते. लय ट्रक भर भांडे असले तरी चालतात, नसले तरी चालतात. नवरदेव नवरीच्या लग्नामध्ये नवरदेव नवरीचे आई वडील असले तरी चालतात, नसले तरी चालतात. नवरदेव नवरीचे मामा मावशा असल्या तरी चालतात, नसले तरी चालतात. नवरदेव नवरीचे भाऊ बहिणी असले तरी चालतात, नसले तरी चालतात. नवरदेव नवरी असले तरी चालतात. आपण नवरदेव नवरी जर तिथं नसतील तर लग्न कोणाचं आहे की नाही? जर लग्न कार्यामध्ये जर नवरदेव नवरी जर नसतील तर लग्न कोणाचं, लग्न कोणाचं? हे बाकीच्यांनी किती नटलं थटलं, तुमचा काही उपयोग नाही हो तिथं.
तिथं महत्व फक्त नवरदेव नवरीला आहे. लग्नाच्या कार्यामध्ये जसं नवरदेव नवरदेव नवरीला महत्व असतं, बाकीचा किती फापट पसारा असला तो व्यर्थ आहे महाराज. आणि जर सर्व असले आणि जर नवरदेव नवरी नसतील तर ज्ञानोबा राय बोलतात ज्ञानोबा राय, ओरे विन वागावणे तो विटंबुगा विठाला विठाला. हे आयुष्या विन लक्षणे शशी विन अलंकारणे, ओरे विन वागावणे तो विटंबुगा. लग्नाच्या कार्यामध्ये फक्त महत्व नवरदेव नवरीला आहे ना माय बापा हो, तसं परमार्थामध्ये जर महत्व असेल तर ते फक्त मनाला आहे विठाला विठाला. आता तुम्ही सुज्ञा, तुम्हाला सुज्ञाला फार सांगायची गरज नाही. परमार्थामध्ये मुख्य प्राधान्य करू काय असेल, परमार्थात जर महत्वाचं काय असेल तर फक्त मन आहे. आता तुम्हाला सांगतो मी, तुमच्या लक्षात येण्यासाठी सांगतो. फार मोठ्या काठ्याचं धोतर असलं पाहिजे, फार माळा असल्या पाहिजे, फार मोठा गंध लावला, इथं याला महत्व नाही महाराज. तुम्ही परमार्थ करताना, तुम्ही नाम चिंतन करताना तुमचं मन किती एकाग्र आहे अण्णा, तुमचं मन किती एकाग्र आहे त्याला फार महत्व आहे विठाला विठाला. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठेही जा बाबा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा, आळंदीला जा, शिर्डीला जा, शेगावला जा, जिकडं जायचं तिकडं जा, पण जाताना मन सोबत आहे. कुठल्याही त्रिवेणी संगमाला गेलेत आणि तुमचं मन जर तिथं नसलं, तुमचं मन जर घरीच असलं, नाही नामी तरी चिंत नाही नामी तरी देव संगमाला जा, पण जाताना मन सोबत न्या. आणि जर तुम्ही तिथे गेलात आणि तुमचं मन जर घरी राहिलं, मी नाही बोलत, मी माझ्या मनाने नाही बोलत, ज्ञानोबा राय सांगतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, आहे का नाही. जगद्गुरु तुकोबरायांचा प्रसिद्ध अभंग आहे, तुकाराम म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे. आठवलं म्हणून सांगतो, एक वारकऱ्याची मुलगी होती बर का, एक वारकऱ्याची मुलगी होती. काय नशीब बाबा तिचं बिचारीचं, तिला नवरा असा मिळाला, बाप वारकरी महिना वारकरी, पण नवरा तिला असा मिळाला महाराज, पंढरपूरचं नाव ऐकलं की तिडीक उठायची. तिडीक कळते का तुम्हाला, तिडीक समजते का, तिडीक समजते हे जरी नायकाल तिडीक. तिडीक म्हणजे हे बघा, अतिशय राग आला, भयंकर टेन्शन आलं की कपाळावर एका बाजूला अशी शिर दिसते बघा, आणि ती अशी तडतड तडतड उडते. महाराजांनी अभंगामध्ये सांगितलेलं आहे, मी माझ्या मनाने नाही सांगत, ती शिर अशी तडतड तडतड उडते महाराज. एक आहे अभंग आहे जगद्गुरु तुकोबऱ्यांचा, विठाला पतिव्रतेची कीर्ती वाखानिता शिंदळीच्या माथा तिडीक उठे. जगद्गुरु तुकोबारांनी अभंगामध्ये गाथेमध्ये वर्णन केलेले आहे, म्हणजे कपाळावर अशी शिर फुकते, अशी तडतड उडते, काहींची शिर अशी तडतड उडते, काहींच्या पोटात गोळा उठतो पंढरपूरचं नाव ऐकल्यावर. आणि त्याच्या असं त्याला राग यायचा पंढरपूरचं. असा गावामध्ये सप्ताह चालला होता, जसा आपला सप्ताह चालू आहे, मित्रांनी फार बळजबरी केली त्याला, चाल बुवा चाल बुवा चाल बुवा कीर्तनाला. म्हणजे अचानक एवढी बळजबरी केली, चाल बुवा कीर्तन, ऍक्सिडेंटली आला तो कीर्तनामध्ये. आणि असे जे बळच येतात ना बाबा,
असे जे पळत येतात ना कीर्तनाला, ते असं कीर्तनकाराजवळ येतील, दर्शन घेतील, असं गादीला म्हणजे खेटून बसतील. एवढा पावलटपणा ते करत नाहीत बरं का, ते असं लांब बसतात. तुम्हाला नाही बरं का, तुम्हाला नाही, ते असं लांब बसतात म्हणजे सर्व सोयीने युक्त जागा निवडतात. पाय लांब करता आले पाहिजे, बिडी फुकता आली पाहिजे, दोन्ही बुडघ्यांची चूल करता आली पाहिजे, है का नाही, इकडं तिकडं तंबाखू मळता आली पाहिजे, हा तंबाखू मळता आली पाहिजे, पुन्हा दोन नंबरला जाऊन येत आलं पाहिजे मधूनच. आणि कीर्तनकाराचा नमुना नाहीच पटला तर उठूनही जाता आलं पाहिजे. अशा सगळ्या सोयीने युक्त जागा निवडली बरं का त्यांनी. जागा निवडल्यानंतर महाराज कीर्तनकाराचं सुरू झालं. कीर्तनकार भरभर भरभर बोलत होता. कीर्तनकार सांगत होते, अरे या जगाच्या पाठीवर जर एकंदरीत विचार केला, 3.5 कोटी तीर्थ आहेत पद्मपुराणामध्ये. त्या तीर्थांचं चिंतन केलेलं आहे, हिंदूंना स्नानाने पवित्र करणारे 3.5 कोटी तीर्थ सांगितले पद्मपुराणामध्ये, असं त्याचं वर्णन केलेलं आहे, है का नाही. म्हणजे ह्या जगाच्या पाठीवर पंढरी सारखं क्षेत्र नाही, पांडुरंगासारखा देव नाही, रुक्मिणी मातेसारखी देव नाही, है का नाही. ऐशी चंद्र भागा ऐसे भी माती ऐसा भी देवर सांगा कुठे. महाराज भरभर बोलत होते कीर्तनकार. महाराज म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका. महाराज म्हणतात मी सर्वीकडे फिरून आलो, सगळीकडे जाऊन आलो, सगळीकडे जाऊन आलो. महाराज म्हणतात वाराणसी गया पाहिली द्वारका, परिनय तुका पंढरीच्या. आणि मग महाराज म्हणतात पाहिली हे पद लावून घ्या ना, वाराणसी पाहिली, गया पाहिली, द्वारका पाहिली, सर्व पाहून आल्यावर मग महाराज म्हणतात सांगा सांगा ऐशी चंद्र भागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे, है की नाही. महाराज भरभर 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 असे बोलत होते महाराज. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो, कोणाच्या जीवनात कोणाचा उपदेश बाबा कधी फळाला येईल सांगता येत नाही महाराज, है की नाही. कोणाच्या जीवनात कोणाचा उपदेश कधी फळाला येईल सांगता येत नाही. उपदेश तो भलता हाती धाला चित्ती धरावा, तो चित्तात धरता आला पाहिजे. काय तुम्ही रामायण ऐकता ना, रामायण, ते रामायण ज्यांनी रचलं ना, ते गोस्वामी तुलसीदासजी, त्यांच्या जीवनामध्ये पत्नीचा उपदेश फळाला आला. बायकोचा कोणाचा, मिसेस मिसेस काय विशेष आहे बघा, बायकोचा उपदेश फळाला आला त्यांच्या जीवनामध्ये. तुलसीदासजींच्या जीवनात पत्नीचा उपदेश फळाला आला. तुम्ही ऐकलेले सर्वांनी, तुम्हाला माहिती, बायको माहेरी गेली, बायको माहेरी गेली असं त्यांना कळालं. तेवढ्या रात्री तुलसीदासजी त्या सासरवाडीला निघतात. मध्ये अशी गंगा असते म्हणजे नदी असती, त्या नदीला ओथंबून असा पूर आलेला असतो आणि समोरून एक प्रेत वाहत येत असतं. प्रेत, त्या प्रेताला धरून तुलसीदासजी सासरवाडीत जातात. सासरवाडीत गेल्यानंतर तिथं असा साप लोंबकळत असतो सासऱ्याच्या माडीत, असा काळा साप लोंबकळत असतो, लोंबत असतो. त्या सापाला धरून वरती जातात गोस्वामी तुलसीदासजी. आलं का लक्षात, सापाला धरून वरती जातात. वरती गेल्यानंतर ते पत्नीला उठवतात. आता हे सगळं बरं, ते ज्या प्रेतावर बसून आलते, ज्या प्रेताला धरून आलते बाबा, ते 15 दिवसाचं प्रेत पडलेलं होतं. काय 15 दिवसाचं प्रेत, त्याला असे हात लावल्यानंतर सर्व मास त्यांच्या अंगाला लागलं संपूर्ण. आणि तशा अवस्थेमध्ये सासरेच्या घरी तुलसीदासजी जातात, पत्नीला उठवतात. आणि पत्नीने हे सर्व बघितल्यानंतर महाराज तळपायाची आग मस्तकाला जाते तुलसीदासजींच्या पत्नीच्या. ती म्हणते, अरे माझ्या या नासक्या कुसक्या शरीराकरता तुम्ही एवढा तुमचा जीव धोक्यात घालून आलात महाराज. बाबा हे चांगलं नाही, आतमध्ये जर बघितलं ना महाराज, देवाची कृपा आहे आपल्यावर बाबा. वरून कातड्याचं पॅकिंग लावलं पाटील, ते काळं का असे ना लावलं हे महत्वाचं बाबा. हे वरून कातड्याचं पॅकिंग जर नसतं ना, आपण आपण एवढं जवळ बसलो असतो का एकमेकाच्या, तुमचं बरोबर
असं म्हणावं लागलं असत. हे शरीर फार घाणे महाराज. हा देह नाशिवंत बलपुत्राचा बाण. बांधा महाराज असा हा देह. ते तुलसीदासजींच्या पत्नीने बघितल्यानंतर ती म्हणते आहो माझ्या या नासक्या खुसक्या शरीराकरता तुमचा जीव एवढा धोक्यात घालून आलात. एवढा जर प्रयत्न एवढी जर भक्ती जर प्रभू रामचंद्रांची केली असती महाराज तर प्रभू रामचंद्रांची कृपा तुमच्यावर प्राप्त झाली असती महाराज. तेवढ्या रात्री ऐका तेवढ्या रात्री गोस्वामी तुलसीदासजी आपल्या पत्नीच्या पाया पडतात आणि जंगलात निघून जातात. काय जंगलात निघून जातात तर खरोखर प्रभू रामचंद्रांची गोस्वामी तुलसीदासजींवर कृपा होत असते महाराज. आज मी तिला भक्ती संप्रदायामध्ये अरे तुलसीदासजींचा जर अधिकार बघितला ना मायबापा हो सज्जना हो तर भक्ती संप्रदायामध्ये त्यांच्यासारखा अधिकार कोणाचा नाही महाराज. चित्रकूट के घाट पर बड़ी संतन की भीड़. तुलसीदास जी का अधिकार. चित्रकूट के घाट पर बड़ी संतन की भीड़. तुलसीदास चंदन घिसे तिलक करे रघुवीर. हा त्यांचा भक्ती संप्रदायामधला अधिकार. मी तुम्हाला काय सांगत होतो तुम्हाला हे जरे नायकाल काय सांगत होतो. कोणाच्या जीवनामध्ये कोणाचा उपदेश कधी फळाला येईल सांगता येत नाही. हा आणि ते कीर्तनातून त्याने ऐकलं महाराज. कीर्तनकार भरभर बोलत होता त्याच्या कपाळाला अशी तिडी कुटायची. तू घरी आला बाबा घरी आल्यानंतर बायकोला म्हटलं अगं ऐकलं का अगं मला पंढरपूरला जायचं म्हटल्यावर महाराज त्या बायकोला एवढा आनंद झाला की अगोदरच वारकऱ्याची मुलगी एवढा आनंद झाला महाराज. हा म्हटला मला पंढरपूरला जायचं आणि झोपला. महाराज तिला झोप नाही हो. तिने तेवढ्या रात्री त्याचे कपडे घेतले सिंथॉल लावली कपड्यांना नीळ लावली कपडे वाळवले इस्त्री केले. हा बॅग बिग गोड दसम्या खारट दसम्या शेंगदाण्याची चटणी तिळीची चटणी असं सर्व बांधून बिंधून कारण पंढरपूरचं नाव ऐकलं तिला एवढा आनंद वाटायला लागला महाराज. सर्व तिचं सामाईन वगैरे असं त्याचं बांधून ठेवलं. सकाळीच रिक्षा करून दिल्यानंतर स्वारगेटला गेली बिचारी त्याला घेऊन आणि रिक्षामध्ये त्याला एसटीमध्ये बसवून दिलं बाबा. हा त्याला एसटीत बसून दिलं त्याची पेटी वगैरे एसटीमध्ये ठेवून दिली बसून दिलं आणि ती माऊली घरी आली बाबा. घरी आल्यानंतर त्या माऊलीचं मन घरात रमाना लेकरात रमाना. तिला चहाची आठवण होईना तिला पाणी प्यायची आठवण होईना तिला जेवणाची आठवण. तिचं सारखं चिंतन आता हे हडपसरला गाडी गेली असेल एसटी हडपसरला गेली असेल आता सासवडला गेले असतील सासवडला गेल्यानंतर एसटी मधून सोपान काकांचं दर्शन घेतलं असेल एसटी पुढे निघाली असेल जेजुरीला गेली असेल खंडोबारायांचं दर्शन घेत असेल जेजुरीच्या पुढे एसटी गेली असेल लोणंदला गेली असेल एसटी हळूहळू आता माळशिरसच्या पुढे गेली असेल
ऐका नाही यष्टी आता वाखरीच्या जवळ गेला असेल, ज्ञानोबरायांचं रिंगण पाहत असतील, ज्ञानोबरायांचं रिंगण यष्टीतून बघत असतील, ज्ञानोबरायांच्या पालखीचं दर्शन घेत असतील, पाटणकर बाबांच्या दिंडीकडे लक्ष असेल, पाटणकर बाबांची दिंडी नाश्ता करत असतील, तिच्याकडे बघत असतील, सारखं चिंतन महाराज पंढरपुरात गेले असतील, पंढरपुरात गेले असतील, रूमची चाबी घेतली असेल, सामान ठेवत असतील, चंद्रभागेवर गेले असतील, चंद्रभागेवर गेल्यानंतर स्नान करत असतील, स्नान केलं असेल, स्नान करून कपडे बदलत असतील, कपडे बदलून गंध लावत असतील, विष्णू सहस्रनाम म्हणत असतील, पांडुरंगाच्या मंदिरात गेले असतील, भगवंताकडे पाहत असतील, पांडुरंगाकडे पाहत असतील, आईसाहेबांच्या दर्शनाला गेले असतील, पांडुरंगा पुढे कान धरून नाचत असतील, गरुड खांबराला उरावरी भेटत असतील, है का नाही, कीर्तन ऐकत असतील, प्रवचन ऐकत असतील, आणि कशाचं राव अहो हे पापेचं पितर, हे जसं पंढरपुरामध्ये उतरलं महाराज येष्टीतून, पांडुरंग नाही, रखमाई नाही, चंद्रभागा नाही, होय हे जसं येष्टीतून उतरलं समोरच्या हॉटेलमध्ये घुसलं बाबा, 10-15 वडापावचा असा नाही का, 10-15 वडापावचा असा मुर्दा पाडूनच बाहेर आलं महाराज. बाहेर आल्यानंतर त्याने घड्याळाकडे पाहिलं आणि तो म्हणतो आता 6 वाजले, पप्याची मम्मी आली असेल, चहा ठेवत असतील, मुलं चहा पेत असतील, बटर खात असतील पंढरपुरात. आता मला तुम्ही इमानदारीनं सांगा, इमानदारीनं सांगा, बसल्या बसल्या, खरं पंढरपुरात कोण आहे, कोण आहे, बोला जोरात. यस, अहो त्या माऊलीच शरीर घरात आहे पण तिचं मन कुठं आहे. मन चल चल चपला, मन चल चल चपला, चंचल चपळ मनाबद्दलच प्रमाण दिलं, अतिशय सुंदर प्रमाण दिलं महाराज. मी काय म्हणतो, आता ती माऊली घरात होती, सारखं पंढरपूरचं चिंतन करते, पण हे गेलं ना पाप्याचं पितर, हा याच फक्त डोंबलं तिथं आहे महाराज, आणि मळ इथं येईन काय खरंय राव. विठ्ठला 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 विठ्ठला, मी काय म्हणतो, तुम्ही पंढरपूरला जा, कुठं जायचं असलं तिकडं जा, फक्त मन सोबत न्या, कीर्तनात या, कीर्तनाला या, पण मन सोबत या, नाहीतर येऊच नका. कशाला जागा अडकवता, दुसरा एखादा चांगला तरी ऐकेल ना. तुम्ही कीर्तनात या आणि बिड्या फुका, मी नाही बोलत महाराज बोलतात. जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले, काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले, काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले प्रेत. तुम्ही कीर्तनाला या, मन सोबत घेऊन या, भजनात बसा, मन सोबत घेऊन या, हरिपाठ करा. या हरिपाठाचं असं आहे बाबा बर का, काही काहींचा 6 सुरू होतो हरिपाठ, काही काहींचा 6 सुरू होतो, 10 वाजले तरी पुरा होत नाही. कारण त्या हरिपाठाची गंमत असे बाबा, काही काही अभंग तंतोतंत सारखेच आहेत बर का, काही काही शब्द सारखेच आहेत, है का नाही. हरिपाठामध्ये बघा ना तुम्ही, 3 अभंग डोळ्यापुढे आणा ना, त्रिगुण सार निर्गुण सार, त्याचा शेवट काय, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मुनी पुण्य होय. पुढं 23 क्रमांकाचा अभंग आहे, जप तप कर्म क्रिया नियम धर्म सर्वागटी राम भाव शुद्ध, त्याचा शेवट काय, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण म्हणी त्याने वैकुंठ भवनीकर केले. अभंग म्हणत होता 3 अण्णा, त्रिगुणे सार निर्गुणे सार, सार सारा विचार हरिपाठाचा, गुण निर्गुण गुणाचा गुण हरिगुण मेन, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण म्हणे अनंत जन्मनी म्हणायचं ना, तो म्हटला त्याने वैकुंठ भवनी घर केले, डायरेक्ट 23 क्रमांकावर. पुढे एक अभंग आहे,
तीर्थवर्तन यम भावी नशे ते तेराव्या क्रमांकाचा पुढे पाचव्या क्रम चौथ्या पाचव्या क्रमांकाचा अभंग आहे योग याग विधी येणे नय सिद्धी त्याचा शेवट काय योग याग विधी येणे नय सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म पुढे एक अभंग आहे तेराव्या क्रमांकाचा आहे वाटतं तीर्थवर्ते नेम भावी विनशिद्धी वायाची उपाधी अभंग म्हणत होता पाचवा योग याग विधी येणे नय सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म म्हणायचा ना वायाची उपाधी करशे जना डायरेक्ट तेराव्या अभंगावर तीर्थवर्ते नेम भावी विनशिद्धी वायाची उपाधी करशे बरेच आहेत बघा तुम्ही चाळा याच कारण काय आहे माहितीये का बाबा हे का घडतं माहितीये का हरिपाठ म्हणताना मन त्या ठिकाणी नाही म्हणून हा घोटाळा होतो विठाला विठाला मी काय म्हणतो तुम्ही हरिपाठ करा मन त्या ठिकाणी ठेवा कीर्तनात या मन त्या ठिकाणी ठेवा भजनात या मन त्या ठिकाणी ठेवा आहे का नाही आता शेवटपर्यंत सुरुवातीपासून मी मनाबद्दलच बोलतोय कारण आता विषय कसा असतं माहितीये का बाबांच्या समोर बोलायला फार डेअरिंग लागती दोन दिवसाची कीर्तनकारांनी कसं केलं मला तर कधी कधी असं टेन्शन वाटत होतं म्हटलं माझ्यावर तर श्रद्धाच आहे बाबांची माझी त्यांच्यावर मनापासून श्रद्धा असल्यामुळं गुंतलो नाही बरं का बाबा आणि सर्वात महत्वाचं जप रामकृष्ण हरी विठ्ठला हरिपाठ म्हणा मन त्या ठिकाणी ठेवा देवपूजा करा या देवपूजेचं असं आहे बघा आता सकाळी सकाळी आपण जी देवपूजा करतो ना देवपूजा करतो ना तामण आणि तांब्या घेऊन नाही का तांब्या घेतो तामणामध्ये सर्व देव ठेवतो आहे का नाही देवपूजा करा पण मन त्या ठिकाणी ठेवा नुसता नमुना सांगू का मी तुम्हाला आता माझं उत्तरार्धाकडे निघालोय मी कारण 12 पुढे माझं जाता येणार नाही तर मी तुम्हाला 2 या अभंगाचं चिंतन सांगितलं सकाळी सकाळी नवरा बायको होते दोघ एकुलता एक मुलगा होता लग्न झालं आणि 15 आईबापात राहिला नाही डायरेक्ट उडी मारली मी आता कारण 12 काटा जातोय म्हणून लग्नाच्या वयात आला लग्न झालं महाराज 15 आईबापात राहिला नाही बाबा आता सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती अशी पाटील लग्न झालेले पोर बाबा आईबापात राहिला नकोच म्हणता तो त्यांनी असा चौकोन तयार केला हम दो हमारे दो आणि पहिले दो जाने दो लग्न झालं 15 सुद्धा आईबापात राहिला नाही बायकोला घेऊन वेगळा निघाला महाराज रात्रभर दोघं नवरा बायकोला त्या म्हातारा म्हातारीला झोप नाही हो रात्रभर झोपले महाराज सकाळी पूजा करायला उठल्यानंतर बर का परमार्थामध्ये मन नसल्यानंतर पूजा करताना मन नसल्यानंतर काय परिणाम होतो हे सांगायचंय मला सकाळी उठल्यानंतर पूजा करायला सुरुवात केली देव वगैरे घेतले असे सर्व एका तांबणामध्ये टाकले देव वगैरे म्हणजे असे धुतले न्हाणले पुसले वगैरे देवघरात मांडले आणि गंध वगैरे उगाळला असं गोपीचंद उगाळला सर्व ढिगारा एका साईडला लावला आणि एक देव उचलायला लागला एका देवाची मूर्ती उचलायला लागला असे गंध लावायला लागला गंधम समर्पयामी खंडोबाची मूर्ती उचलली गंध लावला विठोबाची मूर्ती उचलल्यानंतर हातात बरं का मन परमार्थात नसल्यावर काय घोटाळा होतो हे सांगायचंय मला विठ्ठलाची मूर्ती उचलल्यानंतर त्याच्या डोक्यात विठोबा हातात हे नाही आलं तो म्हटला कारण ते मुलाने टेन्शन दिलेलं होतं ना एक मूर्ती उचलायला लागला एक मूर्तीला गंध लावायला लागला गंध लावत 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 विठोबाची मूर्ती घेतली आणि तो म्हटला या भडव्याला हो त्या मुलगा रात्रीच वेगळा निघाला तो म्हटला या भडव्याला हो आता मला सांगा हा खरं परमार्थ आहे का बाबा हे नरकात जायचं लक्षण आहे का नाही हे का घडतं जर परमार्थात देवपूजा करताना हरिपाठ करताना मन जर नसलं तर ह्या गोष्टी घडत असतात मग पांडुरंगाची मूर्ती घेतली अण्णा त्यांनी मूर्ती घेतल्यानंतर गंध लावला आणि विठोबाची मूर्ती ठेवली आता विठोबाची मूर्ती ठेवल्यानंतर आता पाळी कोणाची आली माता रुक्मिणी मातेची मग रुक्मिणी मातेची मूर्ती देवघरातून उचलली त्यांनी लागल बडबड करायला लागला त्याच्या डोक्यातला मुलगा गेला तिथं सुनबाई आली तो म्हटला नाही हो लग्नाच्या अगोदर फोरगा मुलगा फार आज्ञाधारक होता हो
याच्यासारखा दुसरा मुलगाच नाही हो, पण या टवळीने बिघडवला हो. कशी पूजा आहे आता सांगा तुम्ही, ही खरी पूजा आहे का हो? हे नरकात जायचं लक्षण आहे का नाही? पूजा करतो देवघरातल्या रुक्मिणी मातेला, रुक्मिणी मातेची पूजा करतो, गंध रुक्मिणी मातेला लावतो आणि शिव्या मनातल्या सुनेला देतो. हे का घडतं? का घडतं? मन त्या ठिकाणी नाही. विठाला विठाला जगात गुरु तुकोबार आहे, भगवंता पुढे उभे राहतात. बर का, आता ऐका. अनंत उपाय करतात महाराज. काय बर, हे मन असं आहे बर का, हे मन कल्पना सुद्धा चांगल्या करत नाही बाबा. कल्पना 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 सुद्धा चांगल्या करत नाही. मी अनेक प्रकारचे तुम्हाला सांगितलं असतं, पण आता विषय कसा असतो, जर विषय लांबवायला लागलो तर विषय लांबल. अनेक प्रकारच्या कल्पना करता तुम्ही. बघा बघा ना, तुम्ही विचार करा चांगला. बरं, चांगले विचार येत नाहीत बरं का बाबा डोक्यात? चांगले विचार कधीच येणार नाहीत. तुम्ही काही कारण नसताना ना चिखलीला जा, बुलढाण्याला जा, काही कारण नसताना टाइमपास पारायण करत बसा. मन त्रास देणार नाही, मन त्रास देणार नाही. म्हणजे समजा काही काम धाम नसल्यानंतर याच्या शेतात जाय, त्याच्या शेतात जाय, काही फालतू गप्पा मारत बसा बाबा, मन त्रास देणार नाही. पण सायंकाळच्या वेळी घोंगडी टाका आणि माळ हातात घ्या आणि माळ मनेचे माळे मासे मनी ओढायला सुरुवात करा. राम 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 महाराज नुसता पिराचा उरूस भरवतोय. नको नको कल्पना कवा अन्ना आहे का नाही ते आता आपलं, आपण परमार्थिकच आहेत ओरिजिनल. आपला काही विशेष नाही, आपल्याला जगत जनार्दन झालेलं आहे. पण महाराज हे लोक माळ जर जपायला लागले ना बाबा, मन त्या ठिकाणी नसतं. अनेक प्रकारच्या कल्पना माणसाच्या मनात येतात. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनात सुद्धा असे काहीतरी प्रसंग घडले असतील ना. मनाने त्रास दिला असेल तरच जगद्गुरु तुकोबारांनी असा अभंग निर्माण केला ना. मग जगद्गुरु तुकोबारांनी अनेक प्रकारचे असे उपाय केले. महाराज म्हणतात या मनाच्या नादी लागून आपली एनर्जी खर्च करण्यात काही अर्थ नाही, कारण मन हे आपलं ऐकू शकत नाही. अहो ही सगळी कॅबिनेट मंडळीची यादी आहे महाराज. तुम्ही असा शास्त्र बघा, ग्रंथ बघा, त्याच्यामध्ये असे एकाएकाचे नाव लिहिलेले आहेत. इंद्रचंद्र सीतारारा ते काय म्हणत नाही. येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा. ही सगळी कॅबिनेट मंडळीची यादी आहे महाराज. तुमचं आमचं काय खरं आहे हो? जगद्गुरु तुकोबार आहे म्हणतात या मनाच्या नादी लागून आपली एनर्जी खर्च करण्यामध्ये काही महत्व नाही. पण ज्यांनी मन नावाची संकल्पना, मन नावाची ज्यांनी वस्तू तयार केली ना, आपण त्याला जर विनवणी केली काय. जगद्गुरु तुकोबार म्हणतात ज्यांनी मन नावाची संकल्पना, ज्यांनी मन नावाची ही वस्तू तयार केली ना, या मनाच्या नादी लागायचं नाही अण्णा. आपण जगद्गुरु तुकोबार म्हणतात, पण ज्यांनी मन नावाची सृष्टी तयार केली अशा भगवंताला आपण या मना. हे बघा तुम्ही जसं एखाद्याच्या घरी जा, ऐका, एखाद्याच्या तुम्ही घरी गेल्यानंतर त्याचं जर कुत्रं पाळलेलं असलं ना, कुत्रं, ते कुत्रं जर तुमच्या अंगावर आलं ना धावून, त्या कुत्र्याला आवाज द्यायचा नाही. ते कुत्रं जर तुमच्या अंगावर आलं ना, ते कुत्र्याला नाही आवाज द्यायचा. कुत्र्याचा मालक जो आहे ना, कुत्रं जर धावत आलं ना, तुम्ही कुत्र्याला आवाज द्यायचा नाही, कुत्र्याच्या मालकाला आवाज द्यायचा. निवृत्त्या, हे निवृत्ती. मग ते निवृत्तीने आवाज जरी दिला आतून कुत्र्याला, मोत्या, त्याचा कुत्र्या त्याने आवाज जरी ऐकला नुसता मोत्या त्या निवृत्तीने, तरी कुत्रा चिडू चूप होत. महाराज तुमचं काय चालतं बघा. विठाला 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 विठाला. तसा हा मनाचा जनिता, मनाचा मालक, मनाचा स्वामी जो आहे तो भगवान परमात्मा आहे. महाराज म्हणतात या मनाच्या नादी लागून
कशाला बळी टाइमपास करत बसायचा, पण ज्याने मन नावाची सृष्टी तयार केली असा भगवान परमात्मा महाराज म्हणतात, त्या देवाला आपण विनवणी करायची, त्या देवा पुढे उभं राहायचं, देवाला सांगायचं, या मनाला नाही सांगत बसायचं। मग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे देवा या अनंत उपाय केले, अनंत उपाय केले, पण मन बेटा ऐकत नाही, मन बेटा ऐकत नाही, मन चंचल असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय थकतात। काय काय करी तो या मना परिनायकेची नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, पतनाने वादरिले भलतिया, सवे धावे सैराट। मग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय भगवंता पुढे उभे राहतात आणि देवाला सांगतात, अरे देवा परमार्थ करत असताना, कारण किती जरी सज्जन माणूस असला बाबा, किती जरी साधना करणारा माणूस असला, पण मन त्रासच देत महाराज त्याला, त्रासच देत मन। तुम्ही चांगली एखादी गोष्ट असं मन लावून करायचं जर ठरलं ना, अहो मी तर तुमचं काय सांगत नाही, कारण तुम्ही खूप पुण्यवान आहात, पण माझं सांगतोय, मी जर कधी कधी हरिपाठ म्हणायला सुरुवात केली ना बाबा, माझं सुद्धा मन ठिकाण्यावर राहत नाही। जप करायला लागलो ना, नाही येत महाराज, शेती तरी डोक्यात येईल, बायको तरी डोक्यात येईल, पोरं तरी डोक्यात येतील, गाडी तरी डोक्यात, बघा ना तुम्ही प्रयत्न करून, होतच का नाही। तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा अरे या मनाला सांगून शिकून फार फार बडी बडी मंडळी थकली, त्या यादीमध्ये तुमचं आमचं हे नावच नाही महाराज। पण मग जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतात, अरे देवा परमार्थ करत असताना, परमार्थाची साधना करत असताना देवा, माझं जे मन आहे ना ते तुझ्या ठिकाणी असावं। नामदेव महाराज सुद्धा एका अभंगामध्ये सांगतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पड़ो। भगवंता पुढे उभे राहतात, देवाला सांगतात, अरे देवा अनंत उपाय केले या मनासाठी, पण मन बेटा ऐकायला तयार नाही, पण देवा माझी एक तुम्हाला विनंती, पण आहे ना ते तुमच्या चरणाजवळ असावं, पण कसं राहावं हेच महाराज आपण Oh, my।
गाता ऐकता हरिगुण तैसे राहो म्हणजे महाराज कसं राहव. मग त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय अतिशय गोड उदाहरण देतात. महाराज म्हणतात, देवा मायबापाचा एकुलता एक मुलगा हातातोंडाशी आलेला महाराज, काय डोक्यामध्ये राग आला, घरदार सोडून परागंदा झाला. घरदार सोडून परागंदा झाला, एक महिना झाला, दोन महिना झाला, चार महिने झाले, सहा महिने झाले, वर्ष झालं, तीन वर्ष झाले, पण मुलाचा काही येण्याचा सुगावा लागेना. असा सूर्यनारायण उगवत होता आणि असा मावळत होता महाराज, पण मुलाचा काही सुगावा येत लागत नव्हता. टीव्हीला बातमी दिली, रेडिओला बातमी दिली, इकडं पत्र पाठव, इकडं निरोप पाठव, पण मुलाचा काही येण्याचा सुगावा लागत नव्हता. आणि शेवटी शेवटी आई आणि बाप आहेत महाराज, आपल्या मुलाच्या लेकराविषयी जो अंतकरणामध्ये जो भाव असतो तो अलौकिक शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडचा असतो महाराज. एक एक दिवस असा सूर्यनारायण उगायचा आणि असा मावळायचा. तीन वर्ष झाले, ती आई क्रूश झाली बाबा, अथरुणानं लोळायला लागली, सारखा मुलाचा ध्यास, आज तरी येईल, उद्या तरी येईल, असे दिवसामागून दिवस सरत होते बरं का. आणि हे मन म्हणजे बाबा सैतान आहे, ते काय विचार करील, काही सांगता येत नाही. कधी कधी त्या आईच्या मनात असं यायचं, असेल का जीवाचं काही बरं वाटतं केलं नसेल, कारण मन हे चंचल आहे, अगोदरच प्रमाणे म्हटलो. आणि असे रोज 5-6 वर्ष निघून गेल्यानंतर अचानक एक दिवशी गावामध्ये पोस्टमन आला बरं का. नवरातीला विनंती करतो, अगं चहा तरी घे, घासभर काहीतरी खा, तिने सांगावं अहो जगायचं कोणाकरता, हा ज्याच्याकरता जगायचं अरे त्याने पाठ फिरवली, जगू कोणाकरता, नको नको. असा सूर्यनारायण उगायचा आणि असा मावळायचा महाराज. पण असे दिवस सरत गेले, एक दिवशी अचानक गावामध्ये पोस्टमन आला बरं का. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतात, माझ्या मनाची अवस्था कशी असावी याच्यावर उदाहरण सांगतो. अचानक गावामध्ये पोस्टमन आल्यानंतर, पोस्टमन पोस्टमन, त्या पोस्टमनचा आवाज त्या आईच्या कानावरती गेल्यानंतर ती आई मनामध्ये विचार करती, ज्या अर्थी आपल्या दारामध्ये पोस्टमन आलाय त्या अर्थी नक्कीच आपल्या मुलाचं पत्र असेल, नाही का, नाही नक्कीच मुलाचं पत्र असेल महाराज. मग त्या ती नवऱ्याला म्हणते, जाओ पत्र आणावं, दारापुढे पोस्टमन आला, आपल्या दरवाज्यातच पोस्टमन उभा आहे, तुम्ही जा लवकर त्या पोस्टमन कडून पत्र घ्या. मग तो त्या म्हातारीचा नवरा, तो म्हातारा जातो आणि पत्र घेतो. आणि पत्र घेतल्यानंतर त्या आईच्या अंतकरणाची अवस्था अशी होत असते महाराज, फोडावं पत्र, वाचावं पत्र, पण नशीब असं असतं बाबा त्यांचं दोघांचं, ते दोघं निराक्षर असतात म्हणजे दोघं शिकलेले नसतात. त्या आईच्या अंतकरणामध्ये जो भाव तयार होतो, फोडावं पत्र, वाचावं पत्र, मग शेजारच्या बाळूला बोलवावं, मग ते शेजारच्या बाळूला बोलवतात आणि तो बाळू ते पत्र फोडतो महाराज. ते पत्र फोडल्यानंतर आंतरदेशीय पत्र असतं, ते पत्र फोडल्यानंतर तो बाळू एक एक अक्षर वाचायला सुरुवात करतो. तीर्थ स्वरूप आई व बाबा यांच्या चरणी अमुक अमुक याचा श्री साष्टांग दंडवत. तो बाळू, तो मुलगा पत्र वाचत असतो आणि ती आई, ती माता संपूर्ण जगाला विसरून तन्मय वृत्तीने त्या पुत्राचा समाचार घेत असते. आता इथं मला थांबायचं आहे. समाचार घेत असताना तेच आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे देवा पांडुरंगा, तुझे गुण गातांनी, तुझे गुण ऐकतांनी त्या आईच्या मनाची जशी अवस्था झाली ना, हे जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या
आजची हे वार्ता शुभ ऐके देवी माता। पुन्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा माझं मन तसं राहावं। जुन्या काळामध्ये पारधी लोक हरण पकडायचे, उंच झाडावरती जाऊन बसायचे आणि ते बीन नावाचं वाद्य असायचं त्यांच्याकडे। त्या बीन नावाच्या वाद्यामध्ये उंच झाडावरती बसायचं आणि ते बीन नावाचं वाद्य वाजवायला सुरुवात करायचं। ते बीन असं होतं महाराज, त्याच्यात राग रागाने आळवले जायचे। हा, राग रागाने आळवायचे, मालकौस राग, चंद्रप्रभा राग, मुलताने राग, असं सुंदर पद्धतीचं त्या बीन नावाच्या वाद्यामध्ये असं सुंदर पद्धतीचं गायन करायचे ते पारधी लोक। मग तो असा एक पारधी ते उंच झाडावरती जाऊन बसतो आणि ते बीन नावाचं वाद्य वाजवायला सुरुवात करतो। कारण ते बीन नावाचं वाद्य वाजवल्यानंतर हरण लांब जंगलामध्ये चरत असत, बर का? हरण लांब जंगलामध्ये चरत असत आणि हरण हा मुळातच शब्द विषयाच्या आहारातला प्राणी असल्यामुळे काय ते बीन नावाचं वाद्य वाजल्यानंतर तो हरण त्या आवाजाच्या दिशेने धावायला सुरुवात करतो। तो बिनेचा आवाज कुठून येतो बा? तो हरण शब्द विषयाच्या आहारातला प्राणी असल्यामुळे ते बीन नावाचा जिकून सोर येतो ना, बीन अत्यंत सुरेल असतं, अतिशय सुंदर ते वाद्य, अतिशय सुंदर असतं त्याच्यामध्ये ते। आता ते काही राहिलं नाही, ते जुन्या काळामध्ये असायच बीन, म्हणजे ते एक बीन वेगळं बरं का, दिल्यांची नाचगीन निघाली नाही का ते सापाला ते वाजवण्याचं, ते बीन वेगळं आणि हे बीन वेगळं। एवढं सुंदर आवाज येतो ते हरण त्या बिनेचा आवाज जिकडून येत असतो ना तिकडं ते धावत असत। आता ते बरं ते पारधी लोक असं जाळं लावायचे जुन्या काळात ते हरण पकडण्यासाठी। मग ते हरण त्या आवाजाच्या दिशेने जसा जसा येतो महाराज, तसं तो हरण त्या जाळ्यामध्ये अडकतो। आणि त्या जाळ्याची योजनाच अशी असते, तो हरण अडकल्यानंतर ते हरण जसं जसं त्या जाळ्याला झटके मारतं ना, तसे त्या जाळ्याच्या अशा पट्ट्या 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 बनत चालतात आणि तो हरण त्या जाळ्यामध्ये गुंतून जातो, अडकून जातो तो। मग आता पारधी झाडावर बसलेला असतो ना, मग पारध्याला भीती काय, या हरण जाळं तर घेऊन पळायचं नाही ना। मग तो पारधी त्या झाडावरनं त्या हरणाच्या दिशेने असा बाण सोडतो। असा बाण सोडल्यानंतर तो बाण हरणाच्या काळजामध्ये लागतो, छातीमध्ये लागतो आणि धाडकन हरण जंगल आपला जमिनीवरती पडतो। पण ते एवढं असं एवढं मग्न झालेलं असतं बाबा तो हरण, बर का? आता ते बाण मारल्यानंतर तो हरण झाडावरून आपला पारधी झाडावरनं उतरतो आणि तो हरणाजवळ येतो। हरणाजवळ तो पारधी आल्यानंतर तो पारधी म्हणतो, आपला हरण म्हणतो त्या पारध्याला, अरे पारध्या, माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे ना तोपर्यंत बीन बंद करून, कारण तो एवढा भाववश झालेला असतो तो हरण। तो म्हणतो, पारध्या, फक्त माझी तुला एकच विनंती आहे बाबा, आहे बाबा, की माझ्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे ना तोपर्यंत ते बीन नावाचं वाद्य असतं ना बीन बंद करू नको, माझी एकच विनंती आहे। ते मुका प्राणी तो त्या पारध्याकडे बघतो आणि त्या पारध्याला जणू विनंती करतो, अब क्या देखता है पारधी, अब क्या देखता है पारधी, पूरा लगाएगा। आता विनंती एकच आहे पारध्या, बाण रुतला आहे पण एकच विनंती आहे, अब क्या देखत है पारधी, पुरा लगाएगा। पण आता एकच विनंती आहे बाबा, जब तक प्राण शरीर मो तब तक बीन बजा, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राणी प्राण आहे पारध्या तोपर्यंत बीन बंद करू नको, म्हणून तेच माझे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला सांगतात, अरे देवा, परमार्थ करत असताना, जीवन जगत असताना
माझ्या मनाला तशी अवस्था प्राप्त व्हावी, त्यावेळी देव विचारतात कशी अवस्था प्राप्त व्हावी, त्यावेळी जगद्गुरु तुकोबार आहे तिसऱ्या चरणामध्ये जे शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात कासवीचं पिलू तुम्हाला माहिती आहे की नाही, पण मला माहिती नाही, पण कासवी कासव हा सस्तन प्राणी आहे, म्हणजे कासवाला स्तन नसतात, कासवाला स्तन नसतात, मग एवढं बोलल्यानंतर पवार महाराज कासवाला स्तन नसतात, मग तिच्या पिलाची जगण्याची व्यवस्था काय हो, कारण याला फार काळजी ना, पण कासवीच्या पिलाची काळजी तुम्ही करू नका, काय कासवीच्या पिलाची काळजी आपल्याला करायची गरज नाही, कारण कासवीचं विशेष असं असतं अण्णा की ज्यावेळेस कासवीन आपल्या पिलांच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस असं एकटक नजर करून बघत असते, बघितल्यानंतर त्या पिलाची तृप्ती होते, हा कासवीचे बाळ वाढे कृपादृष्टी दुधानाई भेटी अंगे संगे, ज्ञानोबाराय सांगतात कुबीची या पिलिया अहो दिठी पानाये धनंजया, म्हणजे कासवीचं पिलू आपल्या आईच्या नजरेमध्ये बघत असताना जसं तन्मय वृत्ती करून बघताना तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा जसं कासवीच्या पिलाची अवस्था ते बघत असताना जसं तन्मय वृत्ती करून बघत असत तसंच माझ्याही मनाला तशी अवस्था प्राप्त व्हावी, कशी का तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय विठोबा ज्ञानेश्वर अतिशय सुंदर पद्धतीचा आपला हा तसा जर विचार केला तर हा आपला कुंभमेळा आहे वारकऱ्यांचा, पहिल्या वर्षी पण मी आलो होतो, पहिल्या वर्षी आम्हाला पाणी सुद्धा नसायचं इथं, आमचे बाबा पाटणकर बाबा ते आमचे ते काय वारकरी रत्न असल्यामुळे सेवावृत्ती आहे बाबांची पाटणकर बाबांची, पहिल्या वर्षापासून मी येतो, पहिल्या वर्षी आम्ही इकडे गाद्या टाक तिकडे गाद्या टाक हे जिकडे तिकडे ऊनच असायचं, एक रूम होती त्यावेळेस, पण महाराज जर तुम्ही एक निष्ठ आणि ओरिजिनल जर सेवा केली ना म्हणजे मनामध्ये असं कुठल्या अभिलाषा न मनामध्ये जर धरली नाही, जर ओरिजिनल जर सेवा केली ना महाराज तर संत ओरिजिनलच देतात महाराज, आणि ते या ठिकाणी घडलंय, टाळी तरी वाजवा, टाळी वाजवायला आपल्याला पैसे नाही द्यायचे, आमच्या डोक्यात सुद्धा नव्हतं बाबांच्या आमच्या हे सगळे, आता हा जो परिवार आहे ना इथं हे सगळे हा सर्व पाटणकर बाबांचा परिणाम म्हणजे परिवार आहे, आम्ही पाटणकर बाबांकडे बघूनच जीवन जगतोय, म्हणून आम्ही आजपर्यंत सुरक्षित राहिलो, वाटलं बी नव्हतं की या ठिकाणी मंदिर होईल चोखोबारायचं, वाटायचं फक्त, पण मग असं एवढं आपलं छोटं करायचं छोटं, पण 3 वर्षामध्ये फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात फक्त 2 मंदिरांची चर्चा झाली बाबा, आता बाबा जास्त फिरत नाही बाबा इथंच असतात किंवा आळंदी पंढरपूर, पण आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतो, 2 मंदिरांची 3 वर्षामध्ये चर्चा झाली पाटील, एक अयोध्येचं राम मंदिर आणि दुसरं म्हणजे आपलं चोखोबारायांचं विसरूळचं मंदिर, थोडा आवाज द्या, पण याचं श्रेय गुरुवर्य बाबांनाच द्यावा लागेल, आणि संतांची इच्छा असली ना महाराज संत करून घेतात, आपल्याला करायची गरज नाही, सगळ्यात अगोदर पुरुषोत्तम महाराज माझ्याकडे आले होते बाबांचं, बाबा पाठाला होते त्यावेळेस पंढरपूर चातुर्मासात असायचे,
एकदम लहान हा पोरगा आहे ना, हा मुलगा इथं उभा, याचा एवढाच होता पुरुषोत्तम. खाकी पॅन्ट, पॅन्ट फाटलेली, कपडे फाटलेले. माझ्या सानिध्यातच असायचा नेहमी, पण त्याचा एक नियम होता बाबा, तो ज्यावेळेस यायचा ना शिकायला त्यावेळेस अशा अशा माणसांच्या ताब्यात असायचा तो, सानिध्यात असायचा. माझ्या समोर पुरुषोत्तमला एका महाराजाने हरिपाठ म्हणायला लावला होता, तू हरिपाठ म्हणशील तरच तुला सप्त्याला नेईल म्हणे, नाहीतर घेऊन जाणार नाही. पण महाराज आणि सप्त्याला कशाला पारा करायला, जर पुरुषोत्तम जर आला, मी थोडा आळशी आहे आत्ता, पण आता बाबांसमोर सांगून झोपायचं जास्त नादी, सुखी माणूस आहे मी, पडलो का झोप लागते मला. पुरुषोत्तम ज्यावेळेस माझ्याकडे क्लासला यायचा ना, त्याची निष्ठा सांगतोय मी तुम्हाला. स्वभाव स्वभाव तो पाटणकर बुवाची कृपा म्हणायची, म्हणून आज पुरुषोत्तम महाराज आपल्या याच्यात येत नाही, तो पुरुषोत्तम महाराजासारखा खतरनाक माणूस नव्हता. का बाबा, कुणाकडून पैसे घ्यायचे, पिक्चरला जाय, इकडे जाय, तिकडे जाय, ते सगळं चरित्र नाही सांगत मी. पण त्याचा एक विशेष असायचा बाबा बरं का, मी आलो झोपलेलो जरी असायचं ना, शिकवणारे कमी असायचे ना. आता बाबांचं बोधे बाबा, त्यांचा नेम खतरनाक, कोण शिकणारे पोरांना साधना म्हटली का करायची भीती वाटते, करत नाही. पण पुरुषोत्तम महाराज 15-15 मिनिटं 20-20 मिनिटं बसून राहायचे माझ्यापाशी, काही काम सांगितलं करायचे. पण त्याच्या जीवनामध्ये मी असं सांगितलं होतं त्याला, बाबा फार मोठा माणूस होणार म्हटलं त्या काळात. एवढा मला बी नव्हतं माहिती हा कीर्तन करील का भागवत करील, पण सांगितलं. पण बिचाऱ्याने साधना केली, अभ्यास केला, आणि सगळ्यात महत्वाचं जीवनामध्ये गुरु एक चांगला मिळाला पाहिजे. तर आम्ही गायकच असायचो, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्याकडून पुरुषोत्तम महाराज निघाले आणि ओरिजिनल साधू वृत्तीचं जीवन म्हणजे आमचे पाटणकर बाबा. पाटणकर बाबांच्या सानिध्यात गेल्यानंतर आता श्रेय हे खरं त्यांना द्यावं लागेल, कारण आम्ही सुद्धा जीवन जगताना त्यांच्याकडे बघतो, म्हणून आम्ही आज जमिनीवर येत म्हणून जमिनीवर येत. पण पाटणकर बाबांची कृपा झाली पुरुषोत्तम महाराजांवर, तर आज हे सोनं दिसतंय. त्याचं कारण सांगतो, लोकांना फक्त एवढंच माहिती आहे बाबा, शास्त्रीजींनी स्वतः सांगितलं होतं माझ्या समोर, अरे 1 लाख रुपये घे म्हणे तो कीर्तनाचे, सारखं फिरू नको, कार्य मोठं आहे, आणि त्या गोशाळा आहे, हे आहे ते तुम्हाला सांगतो. 1 लाख येत असतील, 5 लाख येत असतील ना, याच्यात विशेष काही वाटत नाही बरं का मला. काहीच वाटत नाही तुम्हाला सांगतो मी. पुरुषोत्तम महाराजाचं, पुरुषोत्तम महाराजांनी 10 लाख जर इकडं कमवून आणले असतील ना गाडीत कीर्तनाचे, बाबाचा इकडं 15 लाखाचा खर्च असतो. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये एकच आनंद वाटतो की आम्हाला समाधान वाटतं. काय करायचं पैसा, हा दिंडीमध्ये अजून लोकांच्या पंक्ती नसतात. पहिल्या वर्षापासून, खूप वर्षापासून बघतोय मी, पाण्याचं दिंडीचं टँकर नसायचं, पैसे कुठून द्यायचे, पैसे मागायचे नाही कोणाकडे. आता तरी लोक थोड्याफार पंक्ती वगैरे देत असतील, अजून बी नाही देत, स्वतः खिशातले पैसे घालून या दिंड्या, हे संस्थान, हे चालवा लागतात महाराज. हे आपल्याला फक्त हे दिसण्याच्या पाठीमागे महाराज खूप संघर्ष आहे, खूप मोठा संघर्ष आहे. पण आज मी तिला आपल्या महाराष्ट्रामध्ये, सोखोबरायांचं मंदिर कुठंच नाही बाबा, महाराष्ट्रामध्ये फक्त ह्या ठिकाणी सोखोबरायांचं मंदिर आहे. मला तर फार स्वाभिमान वाटतो महाराज, मी तुम्हाला जाता जाता फक्त एवढंच सांगून जाईल. आता रोजच तुम्ही ऐकणारच आहे 4-5-6 दिवस बाबांच्या मंदिराबद्दल पुरुषोत्तम दादांबरोबर. पण एकच तुम्हाला जाता जाता सांगतो, सोखोबरायांच्या ठिकाणी भाव ठेवा, श्रद्धा ठेवा. सर्वांनी इथं येत जा, एवढं बोलून आज जे मला माझ्या मुखातून जे आलं, जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांची कृपा, त्याच्यात पाटणकर बाबांचा सुद्धा सहभाग आहे. काय फक्त मी एकच प्रार्थना करेल चोखोबरायांना, की आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये कुठला कलंक लावू दिला नाही, म्हणजे लावून घेतला नाही आणि लागला नाही, फक्त आता इथून पुढे एकच विनंती करेल तुम्हाला,
चोखोबरायांना, भगवंताला, ज्ञानोबरायांना की इथून पुढे सुद्धा दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, काय की नाही अशा पद्धतीने माझं जीवन घडावं भगवंताला प्रार्थना करतो. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेते, जब प्राण तन से निकले श्री गंगा जी का तट वो यमुना जी का बंसी बट वो मेरा सावरा निकट हो, जब प्राण तल से निकले. एक भक्त की है आरजी आगे तुम्हारी मर्जी, खुद गरज की है आरजी जब प्राण तल से निकले. विठ्ठल जय हो. Wow.